11 नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये स्वराज प्रोडक्शन निर्मित वराडी बाजंतरी हा सिनेमा प्रदर्शित होतोय. दिग्दर्शक विजय पाटकर यांचा हा सिनेमा आहे. महाराष्ट्रातील सर्व कुटुंबांमध्ये लग्न सोहळा ही अतिशय महत्त्वाची अभिमानाची इज्जतीची अशा पद्धतीचा विधी असतो. त्यासाठी खूप मानपान आपण पाहतो, नातेवाईकांचे रुसवे फुगवे पाहतो. जेव्हा आपण त्रयस्थपणे एखाद्या लग्नामध्ये हे पाहतो तेव्हा हसू येतं, पण जेव्हा आपल्या घरातलं लग्न असतं आणि त्यावेळी असे रुसवे फुगवे दिसतात त्यावेळी आपण नकळत गंभीर होत असतो. पण या सिनेमाच्या निमित्ताने एका त्रयस्थ घरचं लग्न आहे आणि तिथले रुसवे फुगवे पाहताना तुमच्या चेहऱ्यावर कमालीचं हसू येईल याची खात्री या सिनेमाच्या निमित्ताने आधीच देतो. अलीकडच्या काळामध्ये कॉन्टेंट बदलत सतत बदलत असल्यामुळे अगदी ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर सुद्धा आपण पाहतो बोल्ड कॉन्टेंट आहे, शिवराळ कॉन्टेंट आहे. पण एकत्र कुटुंबाने बसून बघून, कारण अलीकडे वडील आधी ओटीटी कॉन्टेंट बघतात आणि मग घरच्यांना सांगतात हा तुम्ही पण बघा, पण या सिनेमाच्या बाबतीत मात्र असं होणार नाहीये. या सिनेमाला अगदी आजोबाच्या मांडीवर बसून नातवाने सुद्धा हा सिनेमा पाहायचा आहे आणि खळखळून हसायचं आहे. अत्यंत नैसर्गिक विनोद. याचा लेखक वैभव परब आहे. वैभव परब हा एक शैली असणारा लेखक आहे आणि शैली असणारे लेखक तसे खूप कमी असतात. शैली असणारा म्हणजे काय, तर ज्याच्या विनोदाला तुम्ही वेगळी वाट काढू शकत नाही. त्याने जो विनोद लिहिला आहे तोच अतिशय प्रामाणिकपणे मांडणं ही त्या शैलीची गरज असते. आणि त्या पद्धतीनं विजय पाटकरांना या सगळ्या गोष्टीचं श्रेय जातं, कारण त्यांनी कलाकार निवडीपासनं सिनेमाच्या रंगसंगतीपासनं आणि कुठेही कसलाही कॉम्प्रोमाइज न करता, तडजोड न करता या सिनेमाला अत्यंत व्यवस्थित न्याय दिलाय. या 2 वर्षाच्या पॅन्डेमिक मध्ये खूप सिनेमे अडकले, त्यामध्ये दुर्दैवाने अडकलेला हा सिनेमा आहे. पण तरी सुद्धा आपण त्याला दुर्दैव न म्हणता 2 वर्षाच्या नैराश्यानंतर सगळ्यांना हसवायला आलेला सिनेमा असं त्याचं स्वरूप म्हणायला हरकत नाही. बऱ्याच काळानंतर एक निखळ कॉमेडी या सिनेमामध्ये. आम्ही आज मिस करतोय रीमाताईंना. रीमाताईंनी फार अप्रतिम काम या सिनेमात केलंय. मोहन जोशी आहेत आणि दिग्गज मंडळी म्हणजे मला असं वाटतं की साधारण 25 कलाकारांची, मराठीतील 25 कलाकारांची मोठ एकत्र यशस्वीपणे बांधणारा हा दिग्दर्शक आहे आणि त्याच्या ह्या प्रयत्नाला आपण सगळे इतक्या मनमुराद हसून दाद देणार आहोत याची खात्री आहे. 11 नोव्हेंबर पासून हा आपल्या जवळच्या सर्व चित्रपट ग्रहांमध्ये प्रदर्शित होणारा सिनेमा आहे. यासाठी जो काही आम्ही अट्टहास केलेला आहे, जी काही मेहनत केलेली आहे, त्या मेहनतीला दाद निश्चित मिळेल याची खात्री आहे. कारण काही सिनेमे स्वतःच स्वतःच यश घेऊन येतात, त्यातला हा सिनेमा असेल याची खात्री आहे. कारण ट्रेलर बघतानाच आज जो प्रतिसाद आम्हाला मिळालाय त्यावरून ते लक्षात आलेलं आहे. आणि हा निखळ विनोद पाहण्यासाठी 11 नोव्हेंबर पासून आपण सर्वांनी जवळपासच्या चित्रपट ग्रहात सहकुटुंब सहपरिवार सह मित्र परिवार यावं असं कळकळीचं आवाहन या निमित्ताने करतो. धन्यवाद. अकरा नोव्हेंबरला हा चित्रपट येतोय. वराडी बाजंतरी निखळ सिनेमा आहे. ही मंडळी या चित्रपटात आहे. त्यात चॅलेंजेस एकच की 21 कलाकारांना घेऊन हा चित्रपट मी केलाय. हा सगळ्यांच्या सहकार्यामुळेच पूर्ण करू शकलो. मोहन जोशी, रिमा राखी आणि अभिनेत्री मला सिनेमा केला. आज त्यांनी शाळेने कोऑपरेट केल्यामुळे हा सिनेमा होऊ शकला. खूप धमाल असा सिनेमा आहे. मी आता ट्रेलर बघितले, गाणी बघितली, प्रत्येक चित्र गाणं आणि चित्रपट ह्या त्याच अनुषंगाने मी ट्रीट केलंय की निखळ विनोद, फक्त विनोद, अर्क चित्र असे लेखकाने वैभव परबने लिहिले तसे अर्क चित्र तुम्हाला दिसायला हवे असा चित्रपट मला वाटतं बऱ्याच वर्षांनी येतो असे चित्रपट. एवढी कास्टिंग असलेला सिनेमा, ह्या प्रकारचा चित्रपट मी पोस्टर म्हणून पोस्टरमध्ये हे केलंय की प्रत्येक माझा कलाकार दिसेल या पोस्टर. कसं होतं की लीड लीड असं कॉपरेट केलंय. लीड मकरंद असून सुद्धा, पॅडी असून सुद्धा, म्हणतात सगळे दिसल्यानंतर तुम्हाला आक्षेप नाही आहे, सगळे दिसायला पाहिजे. आता जो जो है फिल्म जो है वो दिखना चाहिए, चुपक क्या फायदा है, लपून काय फायदा आहे, दिसायला पाहिजे.
खरंतर रोहित शेट्टीचे मी सिनेमा करतोय सर्कस, ते म्हणताना मला आढळलं की आपल्या चित्रपटात जे आहे ते दिसायला पाहिजे. पण सर्कसच्या पोस्टरवर सुद्धा आम्ही 19 ऍक्टर आहोत, ते रणवीर सिंग बरोबर आमच्या काही दिसतोय. तर आमच्या सुपरस्टार मकरंद आहे, मकरंद बरोबर दिसायला पाहिजे. आज सेंट्रल कॅरेक्टर जे आहे आणि सगळ्या कॅरेक्टर बरोबर सेंट्रल कॅरेक्टर ट्रीट जे केलेलं आहे पडद्यावर, ते पडद्याच्या मागे राहून मी केलेलं आहे. आणि ते यारा जसं यशस्वी झालंय तुमच्यासाठी एक प्रश्न आहे माझा. विनोद सेवन सिनेमा म्हणजे जेव्हा आपण बनवतो विनोदी सिनेमा आहे, कॉमेडी वाले जो सिनेमा आहे, आजकल जो सिनेमा है जिसमें ज्यादातर डबल मीनिंग सिनेमा या डबल मीनिंग डायलॉग्स वाले, तो ये ट्रेलर देख के तो बहुत अच्छा लग रहा है, पॉजिटिव वाइब आ रही है. तो आजकल इस तरह के सिनेमा कहीं ना कहीं लुप्त होता जा रहा है जो कॉमेडी भी है डबल मीनिंग नहीं है. तो ये आपका सिनेमा है हमारे भगवान है पूर्ण देशपांडे. हमारे भगवान है पूर्ण देशपांडे, उनका साहित्य पढ़कर हम कुछ कर पा रहे. उन्होंने सिखाया कि कैरेक्टर्स आने चाहिए, सब्जेक्ट आना चाहिए, कंटेंट आना चाहिए. तो ये हो सकता ये पूरी ये सब मैं जो बोल रहा हूँ कैरेक्टर कंटेंट सब्जेक्ट स्क्रीन प्ले ये सब पूरी पिक्चर में है. इसलिए मैं वो कोशिश की कि पूर्ण देशपांडे जो करके रखा है, मैं तो बस एक तक्का बहुत परेशान करने की मैं कोशिश कर रहा हूँ कि वैसे एक फिल्म मैं करना चाहता था और मैं कर पा रहा हूँ. भोजनाचा आस्वाद घ्यावा असं स्वराज प्रोडक्शनच्या वतीनं आवाहन. नमस्कार, मी विश्वजीत. आज इथे वराडी वाजत नाही या सिनेमाचं म्युझिक लॉन्च झालेलं आहे. नावाप्रमाणेच वराडी वाजंत्री वाजंत्री या सिनेमा त्यांच्या नावामध्येच संगीत आहे. त्याला ऑफकोर्स त्याचं संगीत हे खासच असलं पाहिजे अशी दिग्दर्शक विजय पाटकरांची इच्छा होती. आणि मुळात विजय पाटकर हे व्यक्तिमत्व असं आहे की ज्यांना डान्स नृत्य नाईट हँड्सपासून सिनेमांपासून गेले 25 वर्ष आपण त्यांना बघतोय की इतका उत्तम सेन्स असलेला माणूस आहे. आणि त्यामुळे त्यांचं जेव्हा सॉंगचं शूटिंग असतं, सॉंग इथे या ठिकाणी असं काढलेलं आहे, या ठिकाणी असं काढलेलं आहे, हे जेव्हा ते सांगतात विषयी त्यावेळेला खूपच डिटेल्ड त्यांचा अभ्यास असतो. मी इथे एखादं सॅक्सोफोनची जर हरकत आम्ही बघितलं तर मी तसं तिथे ते घेणार आहे. हे सगळं त्यांचं ठरलेलं असतं. आणि जेव्हा दिग्दर्शकाचं व्हिजन म्युझिक मागचं पक्क असतं तेव्हा ते गाणं इतकं त्या सिनेमामध्ये असतं आणि छान असू शकतं की संगीतकाराला सुद्धा ते व्हिजन मिळतं आणि त्याप्रमाणेच ते गाणं क्राफ्ट. संगीत आणि करत असताना तो सगळा विषय छान पद्धतीने समजला आम्हाला आणि कशी गाणी करतो. आणि एक गाणं जे आम्ही केलं आहे त्याच्यामध्ये रोमॅन्टिक फोक आणि फन असं सगळं म्हणजे कॉमेडी रोमॅन्टिक आणि फोक पूर्ण संगीताच्या बाजूने गाणं करतो. हे आदर्श शिंदे आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं आहे. आणि आदर्श हे आमच्याकडे पहिलं गाणं होतं. आता हंबीराव त्याच्यातलं वगैरे गाणं असेल पण त्यावेळेला तो आपल्याकडे पहिल्यांदा गायला होता. आणि आजही ऐकवत नाही तर त्या तोच ब्रिलियन्स त्याचा म्हणजे त्याच्यातला जो एक हुशारी आहे गाण्यामधली तीच आजही जास्त बरी घेऊन सकाळी समोर येताना दिसते. तसंच आनंदी जोशी नंतर दुसऱ्या एका गाण्याबद्दल अविनाश सांगेल तर ही गाणी धमाल केलेली आम्ही आणि ती वराडी वाजंत्रीमध्ये तुम्हाला बघायला सुद्धा मजा येईल कारण इतके अतरंगी सगळे 22 कलाकार मराठी चित्रपटसृष्टी आपल्या विनोदाने विनोदी अभिनयानं गाजवलेले सगळे कलाकार या चित्रपटामध्ये आहेत. आपल्या अनास पुढे असेल सगळीना वगैरे आपल्याचं पण तुम्हाला पिक्चर
नमस्कार. वराडी वसंतरी ही एक आउट अँड आउट कॉमेडी आणि धमाल फिल्म घेऊन आम्ही आपल्यासाठी येतो. सिंधी आणि विश्वजीतने पहिल्या शोरून तुम्हाला सांगितलं, पण दुसरं जे गाणं आहे ते रेट्रो असं सांगतो आणि थोडं वेस्टर्न कल्चर गाणं आहे. आणि विजय पाटकर हे स्वतः एक उत्तम म्युझिशियन असल्यामुळे या गाण्याची या गाण्याचं सेटिंग केव्हा झालं तर प्रिसाईज बे गाणं असं पाहिजे हे विजयजीने आम्हाला सांगितलं. या गाणं हे गाणं ज्या गायकांनी गायलं आहे ते मुकेशजी आणि अनफॉर्च्युनेटली दोन्ही शब्द असे नाही आहेत. तर असं वाटतं की हे त्या ज्या आठवणी आहेत त्या गाण्याच्या त्यांच्या स्टुडिओमध्ये ह्या मी गाण्याला पाठवलं होतं. आणि आज अनफॉर्च्युनेटली नंदू मेंढे नाही आहेत, पण त्यांचा आवाज असल्यामुळे ते आजही जिवंत आहे आपल्या सर्वांमध्ये आणि आमच्या निर्माण करतो सर्वच जरूर बघा आमचा पुढच्या
आता रेट्रो गाणं करण्यासाठी काहीतरी आपल्याला एक अपॉर्च्युनिटी चांगली मिळालेली आहे. स्टेडियमच्या बाहेर सिक्सर मारतो तेव्हा त्यांनी सांगितलं की हे गाणं मोहन जोशी आणि रीमा लागू यांच्यावरती आहे किंवा झटपण, कारण याच्या अगोदर इतक्या सिनियर ऍक्टर्स बरोबर डान्स सॉन्ग मी तसं कोरिओग्राफ केलं नव्हतं. ह्या चित्रपटाच्या निमित्ताने मला एक गाणं करण्याची संधी मिळाली आणि खूप मजा आली या चित्रपटावर काम करताना. विदाऊट रिहर्सल या दोघांनी परफॉर्म केलेलं हे गाणं आहे, कारण ते दोघं चांगले परफॉर्मर आहेत, उत्कृष्ट ऍक्टर आहे म्हणून त्यांनी गाणं चांगल्या पद्धतीने निभावलं मी असं म्हणेन. आणि त्याच्यावर मी बघितलं ते गाणं त्या खूप नॉस्टॅल्जिक झालं. पॅन्डेमिकच्या अगोदर सिनेमा बदला होता, बरेच जण आम्ही वाट बघत होतो कधी रिलीज होणार कधी रिलीज होणार, आणि हे वाजंत्री वराड वाजंत्री कधी वाजणार, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमची वराड कधी निघाल. सो नाव 11 नोव्हेंबरला आम्हाला या सिनेमा जो आहे तो पाहायला मिळणार आहे आणि उत्कृष्ट म्युझिकचा आस्वाद तुम्हाला घ्यायला मिळणार. प्रत्येक कुणाचा एक आमचा संबंध असतो, प्रत्येक गाण्याचा तुम्हाला फ्लेवर या सिनेमाच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार. यू मस्ट वॉच वराठी वाजत आहे 11 नोव्हेंबर. तुमच्या जवळच्या नमस्कार, मी वराठी सगळ्यांना आणि त्यांची कलर एन्जॉय करायचे आहे. आणि मला असं वाटतं की एखाद्या लग्न सोहळ्यात आपण गेलो की तिथे गोष्टी असं म्हणतात की गंमत म्हणलं की जेवणाचा कार्यक्रम झाला की आपण तिकडं काढता बघायचा प्रयत्न करतो. पण हा जो काही एक असा वेगळा लग्न सोहळा आहे की ज्या लग्न सोहळ्यामध्ये आम्ही 2 तासाची मजा रुटलं येतं, मला अगदी शेजाऱ्या पात्रांना सांगायला आवडेल की अरे छान लग्न आम्ही अटेंड केलेलं आहे, ज्या लग्नात मी मराठी वाजवून आम्हाला खूप भावले आवडले, आम्ही आमचं अगदी समर्थन काही समोर होतं बाजूला ठेवलं, आम्ही छान पद्धतीने सगळं एन्जॉय केलं लग्न. आणि तुम्ही जा सहकुटुंब परिवार तुम्ही सगळं लग्न एन्जॉय करा असं तुम्हालाही सांगायला आवडेल. त्यामुळे मी या निमित्ताने एवढं सांगेल की 11 नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होतो, तुम्ही सह सहकुटुंब प्रमुख या सिनेमावर दाद द्या. नमस्कार, मी राजेश शेटेस. या फिल्ममध्ये मी तात्याचा रोल साकारतो आहे. तात्या म्हणजे दादासाहेब, म्हणजे मोहन जोशी जे दादासाहेब असतात त्यांच्या पावलावर पावलं चढणारा, त्यांची नक्कल करणारा, ते जसे वागतील तसे तो वागणारा. आणि हे सगळं करत असताना त्या तात्याकडनं काय गमती जमती होतात या दिवसापर्यंत तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर 11 नोव्हेंबरला आपण सगळेजण आपल्या नजीकच्या थिएटरमध्ये जाऊन नक्की हा सिनेमा बघावा. वैभवनी अतिशय सुंदर तो चित्रपट लिहिलेला आहे आणि माझे शीतल आनंद हे सगळेजण आणि बरीचशे स्टारकास्ट त्यामध्ये आहे आणि तुम्हाला मजा मस्ती थमाल येईल हा विश्वास मला आहे आणि तुम्ही सुद्धा जा सगळ्यांना. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, मी आनंद कारेकर. सतत फोनवर असलेला मुलगा आपल्यालाच असतो, मला तर फोन येऊ नाही या मुलीला इम्प्रेस करण्याचा वाढत असतो आणि आहे माझ्या आचार्याचा धक्का बसतो त्रिकुट आहे आणि तोही त्या मुलीच्या मागे असतो आणि मला ते टाइम देत असते पण ती एवढी माझी असते. कलरफुल कपडे दापडलेले वेगळं कॅरेक्टर आहे आणि ती वाटतं आहे त्याची रंगवते या फिल्ममध्ये मी
भगवानाचं थाय आम्ही घेऊन येतो अंतरा पेपरला या दिवाळीचा फराळ संपल्यावर ह्या थाळीची खूप मजा येणार आणि नक्की या. नमस्कार, मी मंडळीला वैभवने आमच्या सिनेमा लिहिला आहे एवढ्या सगळ्या कलाकारांची बांधण्याचा प्रयत्न पहिल्यांदा एवढे कलाकार एकत्र आणि नुसतेच हे कलाकार नाही तर मध्ये कॅरेक्टर आणि एकाला स्वतः अरे आपण हा जो फी आहे याच्यामध्ये आपण हाय प्रत्येकाला वाटते आणि कॅरेक्टर एकाच वेगळं असलेला असं मला आहे. आम्ही शूटिंग करत असतो तर शूटिंग करतो असं अजिबात मोठं वाटत नाही. मला जसं बघणार असं वागून वागून तसं आम्ही तिकडे त्या कॅमेरासमोर वागतो प्रत्येक जण म्हणजे टेन्शन नाही बाकीचं आम्ही याची बाकी की क्लिअर कट होती ते बिल्डिंग फक्त बोलायची बाकीची काही करायची वेगळं काही केली की त्या बाकीची मार्किंग करते बिल्डाची मार्किंग त्यामुळे प्रत्येक आणि आत्तापर्यंत मला वाटतं की आता जरा ट्रेंड जरा वेगळा आहे मुलींचा ट्रेंड आहे वेगवेगळे चॉनर आपल्याला बघायला मिळतो काही कुणाचे असतात काही संस्कृत असतात काही सेक्शुअल असतात पण हा सिनेमा मात्र पूर्ण अगदी सहपरिवार सहकुटुंब सगळेजण तुम्ही या सिनेमाचा आनंद घेऊ शकता. सगळेजण अकरा नंबरला असं नक्की त्याच्यामुळे चित्रपट नक्की जाऊन बघा मराठी भाषा. त्या निमित्ताने मी सांगितली पॅडी लेन एक नवरदेवाचा एक वेगळा ट्रेंड आहे तो म्हणजे त्याचं रुमाल खरंच खूप छान लक्षवेधी आहे. रुमाल लावलेला नवरदेव पहिला शाळेत जाताना नाक गळत असतं.